नमस्कार. आज फाल्गुन कृष्ण षष्ठी शके 1937 सादर करत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. वागळे प्रभाग समितीमधील धोकादायक इमारतींची संख्या वाढली आणि विधान परिषद निवडणुकीसाठी वसंत डावखरे यांच्या हालचाली सुरू. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत. ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटक याचा आनंद घर बसल्या. पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील. ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका. नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत. ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे शहरात नागरीकरण झपाट्यानं वाढत असताना येथील बहुतांश बांधकामं धोकादायक बनली आहेत. अनेक उद्योगधंदे आणि कामगार वसाहती असलेल्या वागळ इस्टेटची जुनी रया गेली असून अनधिकृत बांधकामं फुफावली आहेत. ही बांधकामं सध्या धोकादायक बनल्याची यादीच ठाणे महापालिकेनं जाहीर केली आहे. ठाणे महापालिकेने वागळ इस्टेट प्रभाग समितीमधील अतिधोकादायक आणि धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली. या यादीनुसार या प्रभाग समितीमध्ये 628 इमारती धोकादायक आहेत. किसननगर परिसरात दाटीवाटीनं उभ्या राहिलेल्या इमारती धोकादायक बनल्या असून त्यांना रिकाम्या करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. कामगार हॉस्पिटलच्या 27 वसाहतीसह ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांच्या वसाहतीही धोकादायक जाहीर केल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे ठाणे महापालिकेच्या शाळा क्रमांक 38, 105, 111 आणि 121 या शाळांच्या इमारतीही धोकादायक स्थितीत आहेत. या प्रभागातील बालवाडी, शौचालय तसंच जलकुंभही सुरक्षित नाहीत. श्रीनगर पोलीस ठाणे, MIDC 5 गोडाऊन आणि 50 अधिक बंगले धोकादायक जाहीर करण्यात आलेत. धक्कादायक बाब म्हणजे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचं निवासस्थान असलेल्या किसननगर परिसरात तब्बल 150 अधिक बांधकामं धोकादायक स्थितीत असल्यानं ठाणे महापालिकेने त्यांना नोटिसा बजावल्या आहेत. गेल्या वर्षी या प्रभाग समितीमध्ये सुमारे 439 इमारती धोकादायक होत्या. यामध्ये यंदा त्यात 189 इमारतींची भर पडली असून धोकादायक यादीमध्ये 50 अधिक बंगल्यांचाही समावेश करण्यात आला आहे. या सर्वांना पालिकेने तातडीनं नोटिसा बजावल्या असल्यानं पावसाळ्याआधी बिराडं कुठे हलवायची असा यक्ष प्रश्न रहिवाशांना सतावतो आहे. देशातील सर्वाधिक वर्दळीचा मानला जाणारा ठाणे भिवंडी बायपास महामार्ग तब्बल 8 पदरी होणार आहे. या रस्त्याच्या 1300 कोटींच्या प्रस्तावाला केंद्र शासनाने नुकतीच मंजुरी दिली अशी माहिती भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांनी दिली. नव्या रस्त्यामुळे दररोज वाहतूक कोंडीत अडकणाऱ्या हजारो प्रवाशांना दिलासा मिळणार असून ठाणे ते भिवंडी प्रवास सुखकर होण्याची अपेक्षा आहे. ठाण्यातील माजुडा नाक्याहून भिवंडी तालुक्यातील वडपापर्यंत असलेल्या रस्त्यावर नेहमी वाहतूक कोंडी होते. गोदामांमध्ये जाणाऱ्या ट्रक कंटेनर बरोबरच नाशिककडे जाणाऱ्या वाहनांमुळे 24 तास रहदारी सुरू असते. मात्र 4 पदरी रस्त्यामुळे एखादं वाहन बंद पडल्यास वा दुर्दैवानं अपघात झाल्यास काही वेळातच 1 किलोमीटर पर्यंत रांगा लागतात, त्यामुळे रस्ता रुंदीकरणाची सातत्यानं मागणी केली जात होती. या पार्श्वभूमीवर वाढती वाहतूक लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने 8 पदरी रस्ता व 4 पदरी सर्व्हिस रस्त्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला होता. त्यावर नुकतीच केंद्र सरकारने या रस्त्याला मंजुरी दिली अशी माहिती खासदार पाटील यांनी दिली. दरम्यान मराठवाड्याला जोडणाऱ्या कल्याण ते नगर मार्गावरील 2 पदरी रस्त्यामुळे प्रवासासाठी जादा वेळ लागत आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण ते माळशेज घाटापर्यंतच्या रस्त्यासाठी 850 कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात आला. हा प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असल्याचं खासदार पाटील म्हणाले. केंद्र सरकारच्या नियमानुसार रस्त्याचं काम सुरू करण्यापूर्वी 80% जागा अधिग्रहित करण्याची आवश्यकता आहे. या रस्त्यासाठी आतापर्यंत 70% जागा ताब्यात घेण्यात आली आहे. उर्वरित 10% जागा अधिग्रहित केल्यानंतर तातडीनं कामाला सुरुवात होईल असंही त्यांनी सांगितलं. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत. ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम.
ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिले ऑनलाइन माध्यम ठाणेवार्ता.com. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे जिल्ह्यात पुन्हा निवडणुकीची धामधूम सुरू होत आहे. जिल्ह्यातील 124 ग्रामपंचायतींच्या आणि ठाणे महापालिकेच्या प्रभाग 19 अ मध्ये होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. ग्रामपंचायतीसाठी येत्या 2 एप्रिल पर्यंत तर महापालिकेसाठी आज उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आहे. मनपा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या देवराम भोईर यांनी उमेदवारी दाखल केली असली तरी शिवसेनेचा उमेदवार अद्याप गुलदस्त्यात आहे. ठाणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या स्थापनेबाबतचा वाद न्यायालयात असल्यामुळे वर्षभरापासून निवडणुका झालेल्या नाहीत. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला महत्व आलं आहे. भिवंडी तालुक्यातील अंबाडी, गणेशपुरी, कवाड, पारिवली, दाभाड, पिळंजे, मोहंडूळ, पाच्छापूर, नव्यानं स्थापन झालेल्या पाये व ब्राह्मणगाव, मुरबाडमधील धनसई, तळेगाव, बोरांडे, बुरसुंगे, आंबेळे, करचोंडे, एकलहरे, फांगुळगव्हाण, मेर्दी, उमरोली, कळभांड, शहापूरमधील आसनगाव, खर्डी, किनवली, लेनाड, शेंद्रुण, सारंगपुरी, शेणवा, धसई, कोठारे, तलवाडा, साकडबाव, धामणी, टेंभा, वेळूक, उंबरखांड, अघई, कसारा खुर्द, वाशाळा, सापगाव, बिरवाडी, वांद्रे, दळखण, मानखिंड, कमळगाव, नव्यानं स्थापन झालेली सारमाळ इथे निवडणुका होणार आहेत. शहापूरमधील नडगाव, बोरशेती, कळंभे येथील प्रभाग रचना आणि मतदार यादी पूर्ण झालेली नाही, त्यामुळे इथे निवडणुका होणार नाहीत. अंबरनाथ तालुक्यातील मूळगाव तसंच आसनोली इथे रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. शहापुरात 65, मुरबाडमध्ये 29, भिवंडीत 27 आणि अंबरनाथमध्ये एका ठिकाणी 17 एप्रिल रोजी मतदान होईल. दरम्यान शिवसेना उमेदवाराच्या जातपडताळणी निर्णयामुळे ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 19 अ मध्ये शिवसेना नगरसेवक लॉरेन्स डिसुजा यांचं नगरसेवक पद रद्द झाल्यानंतर आता या प्रभागात येत्या 17 एप्रिललाच पोटनिवडणूक होत आहे. राष्ट्रवादीतर्फे पुन्हा ज्येष्ठ नेते देवराम भोईर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांनी काल आपला अर्ज दाखल केला. मात्र तोलामोलाचा उमेदवार शोधासाठी शिवसेनेची दमछाक होत असल्याचं चित्र आहे. ठाण्यातील हिट अँड रन प्रकरणातील दुसरा गंभीर जखमी हेमंत जाधव यांची मृत्यूची झुंज अखेर अपयशी ठरली. खासगी रुग्णालयात काल संध्याकाळी त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान दोघा गरीब वृत्तपत्र विक्रेत्यांना चिरडणाऱ्या कार चालकास ठाणे सत्र न्यायालयात अवघ्या काही मिनिटात जामीन मिळाला. अपघातानंतर फरार झालेला कार चालक शेखर इताडकर हा ठाणे महापालिकेच्या अभियंत्याचा मुलगा काल नौपाडा पोलीस ठाण्यात हजर झाला. त्यानंतर पोलिसांनी अटकेचे सोपस्कार पार पाडून त्याच्या 4 खासगी वकिलांसह न्यायालयात त्याला हजर केलं. या प्रकरणात सरकारी वकिलांसह पोलिसांची ही भूमिका केवळ बघ्याची असल्याचा आरोप नागरिकांनी केल्यानं संपूर्ण प्रकरणच संशयाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. ठाण्यात रविवारी पहाटे राममूर्ती रोडवर वृत्तपत्र विक्रेत्याच्या मुलाच्या दुचाकीला इताडकर याच्या भरधाव कारची धडक बसून भाचा सचिन पवार हा जागीच ठार तर त्याचा मामा हेमंत जाधव गंभीर जखमी झाल्यानं त्यांची खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात मृत्यूशी झुंज सुरू होती. अखेर काल संध्याकाळी त्यांची झुंज संपली. या दुर्दैवी अपघातातील दोघांचाही मृत्यू ओढवल्यानं चंदनवाडी परिसरावर सलग दुसऱ्या दिवशी शोककळा पसरली. उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी जाधव ब्रेन डेड झाल्याचं सांगितलं. शेखर इताडकर हा वडील अरविंद इताडकर आणि 4 वकिलांच्या सोबत हजर झाला. मात्र त्याला लागलीच जामीन मंजूर झाल्यानं आश्चर्य व्यक्त होत असून पोलिसांनी जाणून बुजून तपासात ढिलाई केल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे आरोपी शेखर हा अपघाताच्या वेळी मद्याच्या नशेत होता की नाही याचं गूढ बनलं आहे. 2 महिन्यांवर आलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे उमेदवार वसंत डावखरे पुन्हा सज्ज झाले आहेत. सर्व पक्षांमध्ये मैत्रीचे संबंध जपणाऱ्या डावखरे यांना 5व्यांदा निवडून देण्यासाठी यावेळी मात्र राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये गुप्तगुळ सुरू झाल्याचं सांगितलं जातं. शिवसेनेनेही ही जागा प्रतिष्ठेची केल्यानं सेनेला धुबीपछाड देण्यासाठीच ही जोरदार तयारी असल्याचं समजतं.
शिवाय डावखरे यांना कडवी लढत देण्यासाठी शिवसेनेलाही तगडा उमेदवार द्यावा लागणार असल्यानं या निकषावर सेनेत कोण तरेल अथवा कोणाच्या उमेदवारीचं फाटक उघडेल हे येणारा काळच सांगेल. स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधान परिषदेवर निवडून देण्याची ठाण्याची जागा आता ठाणे पालघर अशी विस्तारली आहे. त्यावर आजवर डावखरे यांचं निर्विवाद वर्चस्व असल्यानं राष्ट्रवादीकडून स्वाभाविकपणे त्यांचंच नाव निश्चित झालं आहे. काँग्रेसने यापूर्वीच डावखरे यांना पाठिंबा दर्शवला आहे. शिवसेनेच्या मदतीची ही बोट डावखरे यांनी मातोश्रीवर जाऊन बांधण्याचे प्रयत्न चालवले आहेत. मात्र अनेक असंतुष्टांपैकी एकाला शांत करण्यासाठी आणि सध्या ठाणे कल्याण डोंबिवली उल्हासनगर या महापालिका शिवसेना भाजपच्या ताब्यात असल्यानं सेनेची महत्वाकांक्षा वाढली आहे. त्यामुळे डावखऱ्यांना दीर्घकाळानंतर पहिल्यांदाच या निवडणुकीत कडवं आव्हान पेलावं लागणार असल्याची चिन्ह आहेत. तरीही त्यांनी गनिमी काव्यानं युतीतील मित्राच्या मदतीनं शत्रूचा काटा काढण्याची रणनीती आखल्यानं सेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे. श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटक याचा आनंद घर बसल्या. पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका. नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत. ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणे वार्ता @gmail.com या आमच्या ईमेल वर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. वागळे प्रभाग समितीमधील धोकादायक इमारतींची संख्या वाढली आणि विधान परिषद निवडणुकीसाठी वसंत डावखरे यांच्या हालचाली सुरू. या होत्या ठाणे वार्ता. आपण आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता.com या आमच्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात, फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.